अहमदनगर शहरासह परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. शहरामध्ये धुवाधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शहरात जागोजागी पाणी साचलं होतं. रस्त्यावर पाणी आलं होतं, त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. ग्रामीण भागात या पावसानं शेतीचं सुद्धा मोठं नुकसान केलं. अहमदनगरमधल्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो, मुसळधार पावसानं शहराला संपूर्णपणे झोडपून काढलंय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, ज्याच्यामध्ये अनेक वाहनं सुद्धा अडकली होती. आणि या पावसामुळे ग्रामीण भागात सुद्धा मोठं नुकसान झालंय, कारण शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहील. रस्त्यावर जागोजागी पाणी होतं, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनं अडकलेली होती आणि एकंदरीतच जनजीवनावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला दिसून आला. जालन्यात शेतकरी पुत्रांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मागणी मान्य झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुक्यात उत्तर पूर्व भागात पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सरसकट पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मका, कांदा, भुईमूग, सोयाबीन या पिकांना कोंब फुटलेत. शेतामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे मका पीक तर पूर्णपणे वाया गेलंय. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सध्या शेतकरी करत आहेत. राज्य सरकारनं अतिवृष्टीबाबतचा अहवाल अद्याप केंद्र सरकारला दिलाच नसल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे. तसंच राज्य सरकारनं अद्याप पीक विम्याचा हप्ता सुद्धा दिला नसल्याचं ते म्हणाले. आणि याबाबत लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सुद्धा कराड यांनी म्हटलंय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र राज्य सरकारनं विम्याचा हप्ता दिल्याचं सांगत कराड यांचं विधान खोडून काढलंय. आर्यांच्या जामिनावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. एनसीबीला उत्तर देण्याबाबत नोटीस प्राप्त झाली. रेव पार्टी प्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यन खान हा जेलमध्ये आहे. आता आर्थर रोड जेलमधून आर्यनची सुटका होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. रेव पार्टी प्रकरणी एनसीबीनं आणखी एकाला अटक केली आहे. शिवदास रामदास नावाच्या ड्रग पेडलरला अटक झाली आणि त्यानंच अरबाज मर्चंटला ड्रग्ज पुरवल्याचा संशय आहे. मुंबईमध्ये खार परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. एनसीबीनं या सगळ्या प्रकरणात केलेली ही 19वी अटक आहे. शाहरुख खानच्या ड्रायव्हरची एनसीबी ऑफिसमध्ये सुमारे 10 तास चौकशी करण्यात आली. मिश्रा नावाच्या ड्रायव्हरची चौकशी केली गेली. रेव पार्टीसाठी या ड्रायव्हरनंच मन्नत बंगल्यावरून आर्यनसह अरबाज मर्चंट, प्रतीक गावा तसंच आणखी एकाला मर्सिडीज गाडीतून टर्मिनलवर नेलं होतं. छत्रपतींचा विचार म्हणजे